नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कडिव्ह न्यूज। डिस्कडिव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। कोरोनाच्या महामारीच्या आर्थिक परिस्थितीत कोलमडल्यामुळे सरकारमार्फत एक मदतीची योजना म्हणजे केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांसाठी समाजसेवक सचिन शिरसाट यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये विविध योजनांचे आयोजित करण्यात आले आहे। या योजनेत पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना त्याचा लाभ मिळणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले जनधन आरोग्य योजना, 1.5 ते 2.5 लाखापर्यंत आरोग्य विमा, आयुष्यमान भारत योजना, प्रत्येक कुटुंबांसाठी 5 लाखापर्यंत आरोग्य विमा, सरकारी निवडणूक, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, जनधन योजना, पॅन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे। 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर सचिन शिरसाट यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये शिशुविकास शाळेजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे। मोठ्या संख्येने नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करून या शिबिराचा लाभ घेतला। समाज कार्यात नेहमी चर्चित असलेले सचिन शिरसाट अनेक सामाजिक कार्य राबवतात। लॉकडाऊन काळात त्यांनी गरीब गरजू नागरिकांसाठी आपल्याकडनं होईल तेवढे सहकार्य केले। त्यांच्या या कार्यात पत्नी मयुरी सचिन शिरसाट यांचेही मोलेचे सहकार्य होते। नंदकुमार देशमुख, दिनेश भालेराव, राजेश भालेराव, अनिल सोनवणे, राजेश जोशी, प्रशांत कदम, सुजित कदम, योगेश तुपे, अजय चौधरी, किशोर विखणकर, सचिन नवले, दिनेश सोनी, यशोदीप माडसे, सुनील मांडकर, गीतेश मराठे, भूषण बावीसकर, निलेश अष्टेकर, कमलेश मराठी, अनिता शिरसाट, सचिन मराठे, लक्ष्मी शिरसाट, कल्पना चव्हाण, प्रियंका पोद्दार, तसेच आई महेश्वरी मित्र मंडळ व सार्वजनिक सेवा विचार मंच पदाधिकारी कार्यकर्ते मित्र मंडळ उपस्थित होते। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। या योजना सामान्य माणसांसाठीच आहेत। जास्त करून महिला योजनेचा फायदा घेत आहेत, कारण महिलांना घराच्या बाहेर पडता येत नाही जास्त करून। आणि आम्ही जे कार्य करतो नेहमी त्यांना खूप छान प्रतिसाद देतो। आणि यावेळी काल पहिला दिवस त्यांना खूप छान प्रतिसाद मिळाला आम्हाला। आज दुसरा दिवस आहे, तर आज पण आम्ही बघू आणि यापुढे जेवढे कार्यक्रम आम्हाला करता येतील तेवढे आम्ही आमच्या परीने करू। आतापर्यंत किती महिला, किती नागरिकांनी कालच्या ह्याच्यात भाग घेतला, म्हणजे किती लोकांनी फॉर्म भरलेत कालच्या ह्याच्यात? कमी 150 ते 200 होते। सर, आपण आज काय बोलणार ह्या गोष्टीवर? माझा असा हेतू आहे का, सामान्य नागरिकांना आपण जेवढा प्रतिसाद देऊ तेवढा त्यांना काही मदत करू ते आमच्याकडनं होणे हे गरजेचं आहे, एवढंच माझं महत्त्व असतं। आणि या आम्ही जे कार्यक्रम राहतो त्यात भरपूर नागरिकांचा दरवेळेस सहभाग असतो। पण यावेळेस कोरोनाच्या महामारीमुळे सर्व जनता बेहाल झालेली आहे, त्यामुळे आम्हाला एक असा उपाय सुचला का काय ना काय जनतेसाठी करावा म्हणून आम्ही आज जनधन योजनेचं हे लावलेलं आहे, पॅन कार्डचं लावलेलं आहे। 121 रुपयामध्ये आम्ही पॅन कार्ड बनवून देत आहोत, परत लोकांना विमा काढून देत आहोत। तर आमच्याकडनं लोकांना काय फायदा होईल हे आम्ही बघत आहोत सध्या। आपण कोरोनामध्ये खूप काही लोकांना मदत केली आहे आणि त्याचा तुम्हाला खूप चांगला प्रतिसादही लोकांनी दिलेला आहे, त्याबद्दल मी काय सांगेन? आता कोरोनामध्ये तर लोकांचे अक्षरशः खूप हाल झालेले, परंतु काही वरी म्हणजे मोठे बल्लाढे लोक बाहेर नव्हते निघत, तर आम्हाला असं वाटलं का आपणच या जनतेसाठी काय करावा म्हणून आमच्याकडे काय जमापुंजी काय होती त्यात आम्ही सर्व लोकांना आमच्यातर्फे धान्य वगैरे वाटलं, काय कोणाला मदत लागली ती मदत केली, भरपूर ठिकाणी आम्ही मदत केलेली आहे आणि सर्व लोकांपर्यंत आमचं धान्य वगैरे पोचलं। रिक्षावाल्यांना आम्ही आमच्या इथे बोलून 200-250 रिक्षावाले होते त्यांना धान्य दिलेलं आहे। सर्व गोरगरिबांना आम्ही मदत केलेली आहे, लॉकडाऊनमध्ये मास्क वाटलेले आहेत आणि सॅनिटायझर वगैरे सगळीकडे आम्ही केलेलं आहे। सर, तुम्ही असं मेडिकलच्या पण खूप काही लोकांना मदत करतात तसंही ऐकण्यात आलेलं आहे? मी तर कुठल्याही मेडिकलचा असू द्या मी त्यांना फ्रीमध्ये माझ्यातर्फे देतो, कितीचं पण असू द्या ते मी तर आता म्हणजे ठरवलेलंच आहे का गोरगरिबांना मदत करायची। एक समाजसेवा, आपण समाजसेवक असल्यामुळे आपल्याला समाजाचं जाण आली पाहिजे आणि जाण थोडी असल्यामुळे मी ही मदत करत आहे। सर, आज इथे जनधन योजनेचा कॅम्प लावले, त्यात तुम्ही काय सांगणार आहे? दरवर्षीप्रमाणे समाजसेवक सचिन मारुती शिरसाट यांच्या प्रयत्नाने इथे असंख्य शिबिरांचे कार्यक्रम होतात। आता महामारीच्या काळात कोरोनामध्ये खूप साऱ्या लोकांना त्यांनी मदत पुरवलेली आहे, ही दरवर्षी कार्यरत या प्रभागात कार्यरत असतात। अशाच प्रकारे त्यांच्या अजून चांगलं काम घडवून मी त्यांना शुभेच्छा। तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388-420-420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस। तोपर्यंत धन्यवाद।